राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी नर्तवडे दरम्यान सुरू असलेल्या थेट पाईपलाईनच्या कामामुळे नरतवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षण भिंत पडली आहे याचबरोबर रस्त्याचीही मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट पाईपलाईनचं काम आज बंद पाडलं शाळेची भिंत बांधून रस्त्याची दुरुस्ती केल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा ग्रामपंचायतीनं आहे काळमावाडी धरणातून कोल्हापूरला थेट पाईपलाईननं पाणी नेण्याचं काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे सुरुवातीपासूनच या कामात अनागोंदी आणि नियोजनाच्या अभावामुळं हे काम रेंगाळलंय सुरुवातीला वन्यजीव विभागाची परवानगी घेतली नसल्यामुळे काम बंद पडलं होतं त्यानंतर अनेक गावातून पाईपलाईन टाकत असताना घरांच्या भिंतींना भेगा पडल्यानं तालुक्यातील काही गावांनी हे काम बंद पाडलं त्यानंतर आता नरतवळे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दोनशे फूट संरक्षण भिंत पडली आहे त्याचबरोबर रस्त्याचीही मोठी दुरावस्था झाली आहे थेट पाईपलाईनच्या कामादरम्यान अनेक अपघात झालेत यात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय नर्तवडे शाळेच्या शेजारी असणारं दोनशे वर्षापूर्वीचं पिंपळाचं झाड अनावश्यकरीत्या काढलं आहे दरम्यान आमची घरदारं पाडून आणि ज्ञान मंदिरांचं नुकसान करून कोल्हापूरला पाणी नेणार असाल तर ही दादागिरी चालू देणार नाही असं म्हणत संतप्त ग्रामस्थांनी थेट पाईपलाईनचं काम बंद पाडलं शाळेची भिंत बांधून रस्त्याची दुरुस्ती केल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा माजी सरपंच आर व्ही मिस्त्री आणि अप्पासो पाटील यांनी दिलाय आमच्या जीवन शिक्षण मंदिर नरतोडे या शाळेची भिंत वगैरे किंवा हे काढतून सगळं पूर्णपणे कोलॅप्स केलेलं आहे काम चालू असताना आणि ते पूर्णपणे ते आता येणं तयार करून आम्हाला ते नुकसान भरपाई द्यावी तरच काम हे चालू होईल अधिक तो मधला आमचा एरिया जो आहे मसोबापाटी ते मांगेवाडी पाटा तिथून ही वर्दळ जे सुरू आहे ही धोकादायक आहे आजपर्यंत दोन तीन अपघात सुद्धा घडलेले आहेत एक मुलगा दगावलेला सुद्धा आहे टॅक्टरवाला आणि अशा प्रकारे हे सगळं बंद करून जे मेन रोड आहे तो सुद्धा लवकरात लवकर चालू करून देण्याचं आहे तर आमच्या सडक सडकला स्टँडवर गटर बांधण्यासाठी आम्ही एक वर्ष जवळजवळ एक शंभर दीडशे फुटाचं गटर येणे पहिले आम्ही जुन होतं ते मोडून काढलेलं आहे त्यांना आम्ही वारंवार सगळी तक्रार देऊन प्रत्येक वर्षी म्हणजे पत्रव्यवहार करून सुद्धा आमचं ते, वार ते काम झालेलं नाही यावी सरपंच श्रद्धा अप्पासो पाटील उपसरपंच सहदेव कांबळे मुख्याध्यापक सुरेश पाटील रमेश पाटील संभाजी मगदुम संग्राम कदम विजय मिस्त्री ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ उपस्थित होते